आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो, 3 जुलै रोजी जेव्हा माझी हकालपट्टी पक्षातून करण्यात आली त्या दिवसापासूनच मी अशांत होतो, मनाला खूप वेदना झाल्या. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी फोन करून सांगितलं की शुद्धीपत्रक जारी केलेलं आहे आणि तुमची हकालपट्टी आम्ही माघार घेतलेली आहे. त्यानंतर 2 दिवसानं मी आणि जिल्हा प्रमुख शरददादा सोनवणे आम्ही शिवसेना भवनमध्ये जाऊन आदरणीय उद्धवजी आणि इतर 6 नेते त्यांची गाठ घेतली आणि मी माझी नाराजी त्यांच्याकडं स्पष्ट शब्दामध्ये सांगितली की 18 वर्ष पक्षाशी प्रामाणिक राहून फक्त आणि फक्त नवीन मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं सोशल मीडियावर, ह्या कारणास्तव माझी हकालपट्टी होते हे काय मला पटण्यासारखं नाही. पण सगळ्या शिवसेना नेत्यांनी आणि आदरणीय उद्धवजींनी समजूत काढली आणि मनाला बरं वाटलं, चला आता ठीक आहे, हरकत नाही, नव्यानं कामाला सुरुवात करू. पण मनात रुखरुख होतीच. पण त्याच बैठकीमध्ये जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार घडला, तो म्हणजे आदरणीय शिवसेना नेते संजयजी राऊत यांनी सांगितलं, शिवाजीराव तुम्ही पुणे लोकसभेमधून लढायची ती तयारी करा. मी साहेबांकडे बघितलं, साहेबांनी सुद्धा त्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि सांगितलं की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपण सगळे बरोबर असल्यामुळं ती जागा जिंकून यायला आपल्याला अडचण येणार. शरददादांनी तिथं प्रश्न मांडला की उद्धवजी तसं जर असेल तर सध्याचे सिटिंग खासदार जे आहे शिरूळचे, त्यांना जनतेमध्ये तसं फिरायचं नसतं, मग त्यांना अतिशय सोयीचं आहे पुण्यात राहून तिथून त्यांनी लढवावं आणि शिरूळची जागा आम्हाला सोडावी. पण संजय राऊत म्हणाले ते ऐकत नाही. त्यानंतर दादांनी विचारलं की आता आमचं नक्की भवितव्य काय, तर ते म्हणाले तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ मला एक कलमी कार्यक्रम, सकाळी ह्या पोलीस स्टेशनला, दुपारी त्या पोलीस स्टेशनला, दिवसातले 10 फोन, शिवसैनिकांना अत्याचार होतो आहे त्यांना त्रास देऊ नका, हे सोडवण्यासाठी तहसीलदार कार्यालय, कलेक्टर सगळ्या ठिकाणी म्हणून कुठं कुठं म्हणून राष्ट्रवादीने आमची अडवणूक केली नाही. इतक्या वर्षाचा लढा दिला, बैलगाडा शर्यती चालू झाल्या, त्यांनी केविलवाना प्रयत्न केला श्रेय घ्यायचा, ठीक आहे म्हटलं हरकत नाही, बैलगाडा शर्यती चालू झाल्या माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पहिली शर्यत मी लांडवडी या ठिकाणी ठेवली, त्यांनी तयारी पाहिली की मोठ्या प्रमाणात होतोय, राष्ट्रवादीला ते मानवलं नाही आणि लांडेवाडीची शर्यत त्यावर पुन्हा बंदी आणली, सांगितली होणार नाही. 1 जानेवारीची शर्यत बंद केली, 4 जानेवारीला सांगलीमध्ये शर्यत चालू झाली आणि आम्हाला सांगितलं की महिन्याभर तुम्हाला काही करता येईल, फक्त आणि फक्त शिवसेनेला डोकं वर काढून द्यायचं नाही. ह्या राष्ट्रवादीच्या दबावाला शिवसेना बळी पडली, शिवसेना त्यांच्या बांधणीला बांधून ठेवली होती, ठीक आहे, हे सगळं मान्य. इतक्या तक्रारी इकडं सगळं काय म्हटलं, ठीक आहे, काय हरकत नाही. जेव्हा संजय राऊत इथं आले ते इतिहास ठिकाणावरून बोलले होते की शिवाजीराव 2024 लोकसभेत पुन्हा दिसतील. सगळ्या मतदारसंघामध्ये नवचैतन्य पसरलं, सगळेजण खुश झाले, मला बोलून घेतलं, शिरूर नाही बरं का पुणे लोकसभेतून लढायचं. मी राऊतांना म्हटलं, राऊत साहेब सोडाव लोकसभा, शिरूरही नको मला आणि पुणे नको, मला माझ्या मतदारसंघामध्ये ताकद द्या, शिवसैनिकांचं संरक्षण करण्यासाठी ताकद द्या, मला लोकसभेची गरजही नाही. साहेबांना पण सांगितलं, मी उद्धवजींना बोललो आहे, हे दोघांना मान्य आहे मी बोललेलो, की नका देऊ मला खासदारकी, मी खासदारकीसाठी नाही आहे, मी खासदार नसलो तरी जरी मला महाआघाडीचा महाविकास आघाडीचा निधी जरी नाही मिळाला तर केंद्र सरकारच्या
नितीन गडकरींना मी जाऊन भेटलो तर त्यांनी मला जवळजवळ 5-7 कोटी रुपयाचा निधी दिला, 2 वेळा दिला. सांगण्याचा उद्देश की माझं काम चालूच राहिलं. माझ्या माध्यमातून जेव्हा मला डायबिटीस आहे, माझ्या पाठीचं दुखणं आहे, मी दिवस रात्र पावसामध्ये फिर इकडं वादळ आलं तिकडं जा, त्या कुटुंबाला मदत कर, यांना मदत कर, त्यांना मदत कर, कोरोना काळामध्ये 3-4 ट्रक धान्य वाटणं कर, ही सगळी कामं मी करत राहील. म्हणून मी राऊतांना म्हटलं की ते नाही, मला शिवसैनिकांना त्रास होतो, त्यासाठी आम्हाला काहीतरी ताकद द्या ना तुम्ही सरकारची, नका खासदार किती. पण नाही म्हणून आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही. त्याच्या लोकांना आतमध्ये टाकण्याचं काम केलं. 6 महिने माझा सभापती तिथं आतमध्ये होता जेलमध्ये. दिवसाआड त्याचे कुटुंब इथं यायचं, टेबलावर डोकं आपटून सांगायचे, रडायचे, आम्हाला न्याय द्या, माझ्या नवऱ्याला बाहेर काढा, आपले मुख्यमंत्री आहेत. आम्ही अनेक वेळा तिथं जाऊन आलो, न्याय मिळाला नाही. न्याय आणि विधी खातं मुख्यमंत्र्याकडे असून सुद्धा आमच्या सभापतीला बेल मिळाली नाही. गुन्हा काय लावला? 307. जखमेचं सर्टिफिकेट आजही सुद्धा त्या केसमध्ये नाही आहे. डॉक्टरचं सर्टिफिकेट नाही आहे. पण खोटा गुन्हा लावला. सगळी यंत्रणा राष्ट्रवादीने कामाला लावली आणि शिवसेनेला संपवण्याचं काम केलं. मी त्यावेळेला फोटो शेअर केले होते. हे सगळे लोक म्हणायचे की आमचा काही संबंध नाही, जयंत पाटील म्हणायचे संबंध नाही, अजित पवार म्हणायचे काही संबंध नाही. सभापती आतमध्ये असताना आमचे 6 सदस्यांना घेऊन दिलीप मोहिते, जयंत पाटील आणि अजित पवारांच्या ऑफिसमध्ये गेलेले फोटो मी शेअर केले, मुख्यमंत्र्यांना पाठवले. हे बघा, हे सगळं त्यांचं ठरवून झालेलं आहे, तरी त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. 6 महिन्यानंतर कसा आम्ही आमच्या सभापतींना लोकांना जामीन मिळवून दिला, हे आमचा आम्हाला गेली 2.5 वर्ष झाली. ऐका ना, मला बोलू दे. हे एक कारण झालं. माझ्या मतदारसंघामध्ये मी निधी मागायला मुख्यमंत्र्याकडे गेलो. मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकासच्या निधीतलं पत्र संबंधित सचिवाला सांगितलं की ना 4.5 कोटी रुपयाचा निधी द्या, ह्या यादीप्रमाणे. पत्र सचिवाकडे गेलं, सचिवानं सकारात्मक प्रस्ताव तयार केला, हसन मुश्रीफ पाठवला. मी त्या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं, ते म्हणाले हो तुम्हाला मी निधी देतो. 2 महिने 4 महिने 6 महिन्यानंतर मला सांगतायत की शिवाजीराव, तुमच्या मतदारसंघामध्ये माझे राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत, त्यामुळं तुम्हाला निधी देता येणार नाही. मी त्यांना म्हणालो ठीक आहे ना, 4 आमदार जरी असले तरी निधी एकाच आमदाराच्या मतदारसंघातला आंबेगावचाच आहे, आणि वळसे पाटलांनी नाही म्हणावं तर मी माघार घेतो. नाही देत आहे. परत मुख्यमंत्र्याकडे गेलो. मुख्यमंत्री म्हणाले आपण बैठक घेऊ. ते अजूनही बैठक झाली. सांगण्याचा मुद्दा की जिथं जिथं शक्य होईल तिथे तिथं शिवसैनिकांना त्रास हा कंटिन्यू होत गेला. जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत 2004 ते 2022 18 वर्ष रोज सकाळ संध्याकाळ मला एक कलमी कार्यक्रम संपवण्याचं काम केलं. मी त्यावेळेला फोटो शेअर केले होते. हे सगळे लोक म्हणायचे की आमचा काही संबंध नाही, जयंत पाटील म्हणायचे संबंध नाही, अजित पवार म्हणायचे काही संबंध नाही. सभापती आतमध्ये असताना आमचे 6 सदस्यांना घेऊन दिलीप मोहिते, जयंत पाटील आणि अजित पवारांच्या ऑफिसमध्ये गेलेले फोटो मी शेअर केले, मुख्यमंत्र्यांना पाठवले. हे बघा, हे सगळं त्यांचं ठरवून झालेलं आहे, तरी त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. 6 महिन्यानंतर कसा आम्ही आमच्या सभापतींना लोकांना जामीन मिळवून दिला, हे आमचा आम्हाला. गेली 2.5 वर्ष झाले. ऐका ना, मला बोलू दे. हे एक कारण झालं. माझ्या मतदारसंघामध्ये मी निधी मागायला मुख्यमंत्र्याकडे गेलो. मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकासच्या निधीतलं पत्र संबंधित सचिवाला सांगितलं की ना 4.5 कोटी रुपयाचा निधी द्या, ह्या यादीप्रमाणे. पत्र सचिवाकडे गेलं, सचिवानं सकारात्मक प्रस्ताव तयार केला, हसन मुश्रीफ पाठवला. मी त्या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं, ते म्हणाले हो तुम्हाला मी निधी देतो. 2 महिने 4 महिने 6 महिन्यानंतर मला सांगतायत की शिवाजीराव, तुमच्या मतदारसंघामध्ये माझे राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत, त्यामुळं तुम्हाला निधी देता येणार नाही. मी त्यांना म्हणालो ठीक आहे ना, 4 आमदार जरी असले
तरी निधी एकाच आमदाराच्या मतदारसंघातला आहे, आंबेगावचाच आहे, आणि वळसे पाटलांनी नाही म्हणावं तर मी माघार घेतो, नाही नाही म्हणे नाही देताय. परत मुख्यमंत्र्याकडे गेलो, मुख्यमंत्री म्हणाले आपण बैठक घेऊ, ती अजूनही बैठक झाली. सांगण्याचा मुद्दा की जिथं जिथं शक्य होईल तिथे तिथं शिवसैनिकांना त्रास हा कंटिन्यू होत गेला. जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत 2004 ते 2022 18 वर्ष रोज सकाळ संध्याकाळ मला एक कलमी कार्यक्रम, सकाळी ह्या पोलीस स्टेशनला, दुपारी त्या पोलीस स्टेशनला, दिवसातले 10 फोन, शिवसैनिकांना अत्याचार होतो आहे त्यांना त्रास देऊ नका हे सोडवण्यासाठी तहसीलदार कार्यालय कलेक्टर सगळ्या ठिकाणी म्हणून कुठं कुठं म्हणून राष्ट्रवादीने आमची अडवणूक केली नाही. इतक्या वर्षाचा लढा दिला, बैलगाडा शर्यती चालू झाल्या, त्यांनी केविलवाना प्रयत्न केला श्रेय घ्यायचा, ठीक आहे म्हटलं हरकत नाही, बैलगाडा शर्यती चालू झाल्या माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पहिली शर्यत मी लांडवडी या ठिकाणी ठेवली, त्यांनी तयारी पाहिली की मोठ्या प्रमाणात होतंय, राष्ट्रवादीला ते मानवलं नाही आणि लांडेवाडीची शर्यत त्यावर पुन्हा बंदी आणली आणि सांगितली होणार नाही. की उद्धवजी तसं जर असेल तर सध्याचे सिटिंग खासदार जे आहे शिरूळचे त्यांना जनतेमध्ये तसं फिरायचं नसतं, मग त्यांना अतिशय सोयीचं आहे पुण्यात राहून तिथून त्यांनी लढवावं आणि शिरूळची जागा आम्हाला सोडावी. पण संजय राऊत म्हणाले ते ऐकत नाही. त्यानंतर दादांनी विचारलं की आता आमचं नक्की भवितव्य काय, तर ते म्हणाले तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जुळून घ्या. आम्ही प्रस्ताव मांडला दोघांनी की साहेब राष्ट्रवादी बरोबर जुळून घेण्यापेक्षा आपण 288 ठिकाणी नवीन सगळे उमेदवार स्वबळावर उभे करू, यश अपयश जे येईल ते आम्हाला मान्य राहील, आम्ही पराभूतो आज पडू पण उद्या जिंकून येऊ. पण ते म्हणाले ते शक्य नाही, आपल्याला राष्ट्रवादी बरोबर जायचं. आता हे सगळं झाल्यानंतर ज्या पक्षाबरोबर मी गेले 20 वर्ष एक हाती संघर्ष करतोय, ज्या पक्षानं शिवसैनिकांना संपवण्याचा घाट घातला गेल्या 15-20 वर्षात, त्यांच्याबरोबर हातमिळवणी करायची, त्यांच्याबरोबर जुळून घ्यायचं हे आम्हाला मान्य नाही. जेव्हा हे सरकार स्थापन झालं त्यावेळेला आम्हाला वाटलं आता मुख्यमंत्री आमचे आहेत, आम्ही 15 वर्षे जो संघर्ष केला तो संघर्ष आता कुठेतरी थांबेल, मुख्यमंत्र्याच्या अधिकाराची पॉवर आम्हाला मिळेल, विकास निधी मिळेल, सन्मानानं आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये जगता येईल. पण गेले 3 वर्ष काय झाले तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, पदोपदी वेळोवेळी जिथं शक्य होईल तिथं शिवसैनिकांना आणि शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला, याची तक्रार वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावर घालण्यात आली. शिवसेना सचिव असतील, शिवसेना नेते असतील, खासदार असतील, परंतु आम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही. सगळ्यात ज्वलंत आणि मनाला वेदना देणारं उदाहरण म्हणजे खेड पंचायत समिती. 14 सदस्यांच्या असलेल्या पंचायत समितीमध्ये 8 सदस्य शिवसेनेचे, एक अति सत्ता आपली, 4